मी प्रीती प्रीतीज कॉर्नरमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण कार्डबोर्डपासून एक वॉल डेकोर बनवणार आहे. वॉल डेकोरचा आपला सेकंड व्हिडिओ आहे. तुम्ही बघू शकता किती छान आणि मस्त वॉल पीस बनला आहे. हा कार्डबोर्डपासून बनला आहे, कोणी बोलू शकणार नाही. तुम्ही अगर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. हे बघा, इथे मी आपल्या घरात जे ॲमेझॉनचे वगैरे असे पार्सलचे बॉक्स येतात त्याचं एक तुम्हाला ज्याही मापाची पाहिजे त्या मापाचं तुम्ही कापून घ्यायचं आहे. त्यानंतर व्हाईट टेप लावून साईड पॅक करून घ्यायचं आहे. चारही साईडने पॅक करायचं आहे आपल्याला इकडे. हे बघा, अशा पद्धतीने हे सर्व पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला साईड. तुम्ही इथे प्लायही वापरू शकता, पण आपण कार्डबोर्डची सिरीज करतो त्यामुळे मी कार्डबोर्डचा यूज केला आहे. इथे मी सिमेंट घेतलंय थोडं, त्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये फेविकॉल टाकलाय आणि पाणी टाकून थोडं थोडं असं मिक्स करत जायचंय. अगदीच म्हणजे चार स्पून जर तुम्ही सिमेंट घेतले आहे तर एक स्पून फेविकॉल टाकायचं आहे. आणि अशा प्रकारे बनलं पाहिजे. तर तुम्ही बघू शकता जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही आहे. तर हे पटकन त्यावर लावून घ्यायचं आहे, नाहीतर ते घट्ट होत जाणार. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. बस ठीक अशी लेअर त्यावर आली पाहिजे प्लॅ. इथे तुम्ही अगर जर प्लायचा वापर करत असाल तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता. आणि प्लाय जर वापरलं तर हा पीस अजूनही छान बनेल. कार्डबोर्ड वापरूनच इतकं छान आणि अट्रॅक्टिव्ह बनलं होतं, तो प्लाय वापरून तर अजून त्याचा अट्रॅक्टिव्हपणा वाढेल. तर तुम्ही बनवू शकता प्लाय वापरूनही. फक्त ही स्टेप स्किप करायची आहे. डायरेक्ट ऍक्रेलिक कलरला अप्लाय करायचं आहे तुम्हाला जो पाहिजे तो. आणि बघू शकता एक दिवसानंतर हे सुकलं आहे, त्यानंतर असं बनलं आहे. आणि आता तुम्हाला जो हवा तो ऍक्रेलिक कलर त्यावर देऊ शकता तुम्ही. हे पीस टँकमधले जे स्टोन्स असतात ते मी जपून ठेवलेले, आईकडनं आणलेले ते, आणि त्याचा वापर करणार आहे या पेंटिंगमध्ये. तर तुम्ही बघू शकता आता इथे मी ऍक्रेलिक कलर देऊन घेणार आहे. आता इथे स्टोनलाही आपण ॲक्रेलिक कलर दिला आहे. हवा तो वेगवेगळे कलर तुम्ही देऊ शकता स्टोनला. एक साईड सुकल्यानंतर बॅक साईडने मी कलर दिल्यानंतर. आणि आता आपण पुट्टी घेतली आहे. पुट्टी बघा, तुम्ही बघू शकता मी बऱ्याच माझ्या व्हिडिओमध्ये पुट्टीचा वापर केलेला आहे. इथे आपण थोडी पुट्टी घेतली आहे आणि त्याच्यात थोडं पाणी मिक्स करून डो बनवणार आहे. एकदम पाणी टाकू नका, नाही तर पातळ होईल. आपला क्लेसारखा डो बनवायचा आहे. तुम्ही पुट्टीऐवजी क्ले वापरू शकता, काहीही वापरू शकता, एमसील वापरू शकता. क्ले जर तुम्ही अफोर्ड करू शकत असाल तर केही वापरू शकता तुम्ही. पण मी पुट्टीचा वापर केला आहे कारण की ते माझ्याकडे अवेलेबल होतं घरामध्ये. हे बघा, अशा प्रकारे डो बनला आहे. लास्टला थोडं चिपकतं, पण त्यावेळेस थोडं पावडर वगैरे टाकून हातावर तो छान डो बनवून घ्यायचा. हे बघा, आता इथे कलर आपला सुकला आहे दिलेला. आता तुम्ही पुट्टीऐवजी क्लेही वापरू शकता किंवा एमसीलही वापरू शकता जे अवेलेबल असेल. इथे मी ग्लिगोनचा वापर केला आहे. तुम्ही फेविकॉलही वापरू शकता. आणि सहसा पुट्टी डायरेक्ट जर तुम्ही लावली तर त्याला हे लागणार तर नाही आहे. फक्त हे स्टोन चिपकवण्यासाठी मी ग्लिगोनचा वापर केला. तुम्ही फेविकॉल कुठलाही ग्लू वापरू शकता जो परमनंट स्टिक होईल असा छानपैकी. तर अशा प्रकारे आपण सर्व स्टोन लावून घेऊया आणि फ्लावरचा शेप बनवूया.
तर अशा प्रकारे देठ म्हणजे दांड्या वगैरे आहे झाडाच्या, त्या बनवून घ्यायच्या आहे. तुम्ही बघू शकता की तुम्ही डायरेक्टली खाली थोडा पाण्याचा हात लावला तरीही पुट्टी डायरेक्ट स्टिक होणार आहे, किंवा ग्ल्यू वापरू शकता, ग्ल्यू गनही वापरू शकता. पण मी डायरेक्टली इथे ठेवलं आहे सुरुवातीला, फक्त एक शेप कसा घ्यायचा आहे, कुठून घ्यायचा आहे तो बघण्यासाठी मी फक्त अशी ठेवून घेते सुरुवातीला. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने करायचं आहे. इथे मी तुम्हाला दाखवते की ग्लू गनचा वापर करूनही तुम्ही पुट्टी खाली स्टिक करू शकता, किंवा डायरेक्टली पाण्याचा हात लावून जर तुम्ही थोडं प्रेस केलं की तैली चिपकून जाणार आहे. आणि त्यानंतर आता इथे एक स्ट्रेक्चर देण्याचा मी या कटरच्या हेल्पने मत प्रयत्न करते. फक्त अशा लाईन लाईन जसं झाडाच्या देठावर वगैरे अशा लाईनचं हे दिसलं तसं स्ट्रेक्चर देण्याचा प्रयत्न करते त्याच्या साह्याने. तुम्ही काही वापरू शकता, मी कटरचा वापर केला आहे. आणि छोटी छोटी पानं बनवून ती आपण स्टिक करणार आहोत. पाणी लावा त्याच्या खाली आणि पानं ठेवून द्या तरीही छान, किंवा ग्लेवरचा वापर करा. पण मला असं वाटतं तुम्ही डायरेक्ट, मी बघा तुमच्यासमोर फक्त एक पानाचा हात खाली लावला आहे आणि वरनं पान ठेवून दिलं आहे, ते स्टिक झालं आहे छान. आणि थोडीशी फिनिशिंग ते सर्व लावल्यानंतर पाण्याचं बोट घेऊन छान पानावर असं प्लेन अशी फिनिशिंग करायची आहे, जेणेकरून वर खाली ओबडधोबड दिसणार नाही, छानपैकी त्याला हे होईल. तुम्ही बघा इथे अजून मी स्टिक ॲड केले आहे. हे बघा तुम्हाला दिसत असं स्ट्रेक्चर त्याच्यावर झाडाच्या देठांवर कसं छानपैकी मस्त क्रिएट झालं आहे. तुम्हाला हवी ती डिझाईन तुम्ही बनवू शकता, असं काही नाही, हीच बनवायची आहे. आता इथे सुकलं आहे आणि हे स्टोनचा एक व्हिडिओ घेण्याचा माझ्याकडनं कॅमेरा बंद राहिल्यामुळे ते स्किप होऊन गेलं आहे. तर तुम्ही बघू शकता असे फक्त मी असे स्टोन होते माझ्या घरात छोटे पडलेले, त्याचा वापर केला आहे. तुम्ही छोटे छोटे थर्माकोलचे तुकडे करून ते सिमेंटचं पातळ हे करून त्यातही डुबवून तुम्ही तिथे ते चिपकवू शकता, किंवा दुसरं काहीही बनवू शकता. मी स्टोन चिपकवले आहे ग्लू गनची मदत घेऊन. आणि आता बघा आपण कलरिंग स्टार्ट केली आहे, ॲक्रॅलिक कलरच यूज केले आहे मी इथे. Thank you.
आणि हो हां व्हिडिओ बनवताना मला इतक्या जागा चेंज कराव्या लागल्या, ऑलमोस्ट 3 जागा मी चेंज केल्या, तुम्ही बघितलं असेल, कारण की माझ्या घरात छोटा मुलगा होता, त्याला खेळायला जागा पाहिजे, तर इकडून तिकडे हलव सारखं माझं चाललेलं, आणि बघू शकता आता स्पॅरो राहिलेली, तिलाही आपण कलर दिला आहे, आणि इथे आता सर्व पीस कलर देऊन झाला आहे, साईडला जे व्हाईट वगैरे थोडंफार कलर हे झालं आहे तिथे परत आपण टचअप करून घेणार आहोत, जेणेकरून तो कलर नीट आहे. बघू शकता पूर्णपणे टचअप झाला आहे. आता स्टोन आहे तिथे, मला असं वाटलं की व्हाईट पूर्ण कलर द्यावा स्टोनला, तर मी पूर्णपणे व्हाईट कलर देत आहे. तुम्ही तसंही ठेवू शकता, तसंही छान दिसत होतं. तर हे बघा सर्वीकडे मी फायनल टचअप करते. आता लीव्हजला वगैरे सर्वीकडे इथे येल्लो वगैरे थोडा लाईट ग्रीन वापरला आहे मी. आणि अशा प्रकारे आपला हा कार्डबोर्ड डेकोर सिरीजमधला सेकंड पीस तयार झाला आहे. तुम्ही अशा 3 फ्रेम बनवा आणि मस्त एका लाईनीत लावा वेगवेगळे, थोडं डिझाईन चेंज करून पूर्ण सेट बनला तो इतका सुंदर दिसेल. मी एकच बनवून दाखवला आहे. अशा प्रकारे बघा किती छान वाटतंय. कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट करून सांगा, नक्की विसरू नका. आणि हो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आवडल्यास नक्की शेअर करा. आणि हो बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लवकरच मिळेल. बाय बाय.